नमस्कार, अप्रतिम किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण लाल भोपळ्यापासून भोपळ्याचे घारगे म्हणजेच डांगरखाऱ्या किंवा वेगवेगळ्या प्रांतात त्याला वेगवेगळ्या नावाने गोडपुऱ्या किंवा भोपळ्याच्या पुऱ्या अशा प्रकारे ओळखले जाते। अशा प्रकारे मऊ लुसलुशीत भोपळ्याचे घारगे आपण कमीत कमी तेल वापरून बनवणार आहोत। चला तर मग कृतीकडे वळूया। 1/4 किलो लाल पिकलेला भोपळा, 2 चमचे तेल, 1/4 किलो गव्हाचं पीठ आणि 1/2 किलो गूळ असं प्रमाण घ्यायचं आहे। लाल भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, त्यामधले बी काढून टाकायचे आहे आणि साल वगळता सर्व भोपळा किसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साल साईडला काढून ठेवायचे आहे। 1/4 किलो भोपळ्याचा 1/2 किलो भोपळा झालेला आहे, साल काढून टाकलेला आहे। आता त्यासाठी 1/2 किलो गूळ घ्यायचा आहे। त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये आपला लाल भोपळा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मंदाचेवर गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे, म्हणजे भोपळा शिजत असताना आपल्या कढईला चिटकत नाही। लाल भोपळा कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हा भोपळा व्यवस्थित मंद आचेवर 10 मिनटं शिजून द्यायचा आहे। 10 मिनटामध्ये भोपळा व्यवस्थित शिजतो। अशा प्रकारे भोपळा शिजवत असताना अधूनमधून हलवून घ्यायचा आहे, म्हणजे खालून कढईला तो लागत नाही। आता तसताना भोपळा पाणी सोडतो। आता हे मिश्रण थोड्या वेळ घट्ट बनू द्यायचे आहे। मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत परतत ठेवायचे आहे। त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड ॲड केलेली आहे। मिश्रण घट्ट झालेले आहे। आता त्यामध्ये आपला 1/2 किलो गूळ फोडून टाकायचा आहे। गूळ टाकल्याने त्या मिश्रणाला परत पाणी सुटायला लागते। आता हेही थोड्या वेळ आटू द्यायचे आहे। 5 मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे आणि व्यवस्थित गूळ मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण बंद करायचे आहे। खूप मिश्रण घट्ट करायचे नाही, कारण ते आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायचे आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता परातीमध्ये 1/4 किलो पीठ काढून घ्यायचे आहे आणि एका साईडला आपले तयार केलेले मिश्रण ओतून घ्यायचे आहे। आपले मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेले आहे। आता ते आपण परातीमध्ये काढून ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप घट्टही करायचे नाही, ते व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे। मिश्रण एका साईडला परातीत ओतून घेतलं आहे। आता जसे पाहिजे तसे पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। या मिश्रणासाठी 1/4 किलो गव्हाचे पीठ पुरेसे झाले। पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पातळच ठेवायचे आहे। पीठ खूप घट्ट करायचे नाही, कारण हे पीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला तळायचे नाही, म्हणून हे पीठ थोडेसे पातळच ठेवायचे आहे। त्यासाठी प्रथम तवा गॅसवर ठेवायचा आहे। मंद आचेवरती तव्याला तेलाने ब्रशिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कांद्याच्या साहाय्याने तेलाला ब्रशिंग करून घेतलं आहे। आता पिठाचे गोळे करून ते एका सुती कॉटनच्या कापडावर थापून घ्यायचं आहे। कापडाला अगोदर पाणी लावून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ कापडाला चिटकत नाही। तुम्ही बघू शकता छोटे छोटे गोळे बनून थापून घ्यायचे आहे। अशा प्रकारे गोळे पातळ असे थापून घ्यायचे आहे। पुरीसारखा आकार देऊन हे गोळे थापून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पातळ पुरीसारखे मी हा गोळा थापून घेतलेला आहे। आता हा कापड उलटे करून तव्यावर पुरी अलगद सोडायची आहे। तुम्ही बघू शकता
अशाच प्रकारे पुरी भाजून घ्यायची आहे। अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या तयार करायच्या आहे। प्रत्येक पुरी तयार करताना कापडाला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आहे, म्हणजे पुरी चिटकत नाही आणि तव्यावर अलगद सोडली जाते। अशाच पद्धतीने बाकीचे गोळे बनवून घ्यायचे आहे। पुरीच्या आकाराचे थापून घ्यायचे आहे। दुसऱ्या साईडला तव्यावर पुरी अलगद भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजलेली आहे आणि पुऱ्या व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहे। पुरी भाजत असताना दुसऱ्या साईडने पुरीला तेलाने ब्रशिंग करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या रेडी आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की करून बघा। 2 चमचे तेलामध्ये मऊ लुसलुशीत पुऱ्या तयार आहेत, तुम्ही बघू शकता। चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।